डिझेलच्या दरात वाढ झालेली, पेट्रोल 84 पैशांनी महागलं आहे तर डिझेल 86 पैशांनी महागलं आहे. 137 दिवसांनी हे दर वाढल्याचं आपण बघतोय. 4 नोव्हेंबरनंतर हे दर वाढलेत. मुंबईत पेट्रोलचा दर जर आपण लक्षात घेतला तर तो 110 रुपये 82 पैसे इतका आहे, तर डिझेलचा दर हा 95 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे मराठीत एक म्हण आहे की दुष्काळात 13वा महिना, अशीच परिस्थिती खरं तर सर्वसामान्यांची होणार आहे. आणि त्यानुसार आपण पाहतोय की पेट्रोल डिझेलचे दर तर वाढताना दिसतातच आहेत, पण त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या दरात देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या बाबतीत बोलायचं झालं तर पेट्रोल हे 84 पैशांनी तर डिझेल हे 85 पैशांनी जे आहे ते महागलेलं आहे. त्याच्यामुळे आता एकूण जर आपण दर लक्षात घेतले तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर हा 110 रुपये 82 पैसे तर डिझेलचा दर हा 95 रुपये प्रति लिटर या दरापर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर आजपासून देशात पेट्रोल डिझेल महागल्याचं आपण बघतोय. तब्बल 4.5 महिन्यांनंतर देशात पेट्रोल डिझेल महागल्या. देशात पेट्रोल प्रति लिटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 83 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर LPG गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचं किचन बजेट बिघडणार आहे. खाद्यतेलाच्या किमतीत होत असलेले चढउतार, भाज्या धान्याच्या दरवाढीने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता गॅस आणि इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. दरवाढ म्हणलं की सर्वसामान्य माणसाची ही संतप्त प्रतिक्रिया असते, कारण ज्याप्रमाणे हाती मिळकत त्याप्रमाणे खरं तर खर्च होत असतो. जर बजेट हातात त्याचा समतोल होत नसेल तर मात्र संताप होणं साहजिक आहे. याच विषयी आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत नागपूरवरून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आणि सुरेश देखील आमचे प्रतिनिधी आहेत थेट बीडवरनं. तर सुरुवातीला मी तुषारकडे जातोय. तुषार, तू काय आणि मी काय? महागाई म्हटल्यानंतर आपली प्रतिक्रिया असते अरे बापरे, आणि त्याच्यामुळे सिलेंडरच्या दरात आपण वाढ होताना बघतोय. पेट्रोल डिझेलचे भाव तर वाढलेलेच आहे, त्याबद्दल रोजची चिंता आहेच, पण खास करून गृहिणी याबद्दल बोलताना दिसतात, कारण किचन बजेट जे असतं ते कोलमडतं. तुषार विशाल, जर का कालपर्यंत नागपूरमध्ये सिलेंडरच्या दरचा विचार करायचा झालं तर 955 रुपये होते, आणि आता जर का 50 रुपयाची वाढ झाली तर 1005 रुपये, म्हणजे 1000 रुपयाच्या वर सिलेंडर गेलेला आहे. त्यामुळे गृहिणीचे बजेट बिघडलेलं आहे. मी एका देवनगर परिसरामध्ये एका कॉलोनीमध्ये आहे, आणि तुम्ही जर का बघितलं तर जेव्हा या महिलांना सकाळला कळलं की 50 रुपयाने सिलेंडरचे दर वाढले तर निश्चितच त्यांची चिंता वाढली, कारण की आधीच महागाईची मार मागच्या काही महिन्यापासून त्या सहन करत आहे. कोविडच्या काळामध्ये अनेकांचं जे सेव्हिंग आहे ते संपलं. अशा परिस्थितीमध्ये मुलांचं शिक्षण, इतर सर्व खर्च, या सर्व संकटांना तोंड देता देता आता जर का सिलेंडरचे दर वाढत असेल तर हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण या महिलांकडनं जाणून त्यांच्या भावना. 50 रुपये वाढ झालेली आहे, कशाप्रकारे सिलेंडरमुळे किचनचं बजेट बिघडलं तुमचं? महागाईच्या काळामध्ये सगळ्यांच्याची महागाई वाढून राहिली, आणि सिलेंडर तर आता रोजच लागते. सिलेंडरच्या शिवाय तर काही होतच नाही. किचनमध्ये सगळ्यात सुरुवात म्हणजे गॅसपासूनच होती, आणि 40 रुपये सबसिडी दिली आणि इकडे 50 रुपये वाढवले. म्हणजे आम्हाला पहिले 950 द्यायचे होते तर आता 1000 रुपये द्यावं लागतात. प्रत्येक याच्यामध्ये महागाई. आम्ही म्हणजे मुलांचे शिक्षण झाले, बाकी खर्च झाले सगळे, आम्ही मध्यमवर्गीयांच्यावरच सगळा बोजा येते, तर आम्ही काय करायचो? गॅसशिवाय तर आमचं काहीच भागत नाही ना. सगळ्याच फॅमिलीला गॅस लागते. मध्यमवर्गीय म्हणजे आम्हाला म्हणजे कुठे भिकही मागता येत नाही आणि कुणाला सांगता येत नाही. आणि कोविडमध्ये तर आम्हाला म्हणजे आमच्या याच्यातले सगळ्यांच्या याच्यातलेच पैसे कटले, पण आम्हाला म्हणजे मदत तर कुठूनच नाही मिळाली. महागाईचा कसा भडका उडाला? सिलेंडर वाढल्यामुळे कशाप्रकारे किचनचं बजेट बिघडलं? किचनचं बजेट असं बिघडलं का, पूर्वी सबसिडी जमा होत होती त्यामुळे आम्हाला काही लक्षात नव्हतं येत ना. चला बा, आपले 400-500 रुपये जमा तरी होतात. आता तसं राहिलेलं नाही आहे ना. आता 40 रुपये तर मागच्या महिन्यापासून आम्हाला 40 रुपये जमत, तेही पण आता नाही जमा झालेले आहे. दिवसेंदिवस जशी महागाई वाढतच गेली तर कसं करणार आहे? फक्त सिलेंडरने सगळ्याच गोष्टीवर हे आहे ना. मग सिलेंडरचं आता चला बा, आता आजपासून तर परत 50 रुपये वाढलेले आहे. मग असं जर बजेट बिघडलं तर काय करायचं? आम्ही गृहिणींनी पहिल्यासारखं कोणाकडे स्टोव्ह नाही, काही नाही,
पूर्वी निदान शेगड्या कोळशाचा ते पण काही नाही. आधी एका गॅस सिलेंडर तुम्हाला 400 रुपये जवळपास 350-400 रुपये सबसिडी मिळायची. महिन्याचे ते 350-400 रुपये किचन मध्ये कसे वापरत होते? किचन नाही, आम्ही ते उचलतच नव्हतो. चला बँकेत जमा आहे, जमा आहे, राहू देत होतो. चला बा तेवढीच आपली जमा आहे. आता तर काही प्रश्नच नाही, आता जमाच नाही होत काय. आम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा लागतात. 40 रुपये म्हणजे आम्हाला आमच्या तोंडाला पान पुसल्यासारखं झालं ना. गव्हर्नमेंटने पानच पुसलं आमच्याजवळ. 40 रुपये केले दाखवले आणि 50 रुपये आमच्याच खिशातले काढले. आणखी काही महिला आपण त्यांना विचारूया. 400 रुपये जो जमा होते थे हर महीने, तो साल में हमारे जैसे 4,000-4,500 रुपये जमा होते थे. उससे हम लोग कुछ भी चीज ले सकते थे ना. अभी तो कुछ भी नहीं है. तेल के रेट बढ़ रहे हैं, सब्जियों के रेट बढ़ रहे हैं, हर चीज महंगी है. तो गृहिणी के ऊपर में पूरा खर्चा, क्योंकि हमको जो खर्चा मिलता है वो तो जो पहले मिलता था वही मिल रहा है. तो फिर कहाँ से करे? तो इसलिए सरकार को इस तरफ ध्यान देना चाहिए गृहिणियों की तरफ. पेट्रोल डिझेल मध्ये देखील वाढ झाली आहे, सिलेंडर मध्ये वाढ झाली आहे. हो, आम्ही गाड्या चालवतो तर आम्हाला ना फरक पडणारच ना. गाडी कुठेही जायला, लांब जायला गाडी लागतेच. त्याशिवाय भागत नाही तर कसं करणार आम्ही? सरकारला हेच विचारायचं की काय करायचं आता. आम्ही इतकं वाढत जाईल, दर महिन्यात वाढतं, दर महिन्यात काही ना काही वाढ होते पेट्रोल डिझेलमध्ये. आणि डिझेल वाढलं की वस्तूंची किमती वाढतात. जे सिलेंडर असं की सर्व म्हणजे श्रीमंतापासून तर गरीब सर्वांनाच वापरावं लागतो, त्यामुळे सर्वांना त्याचा फटका बसेल. हो, सर्वांनाच पडतो, पण आम्हाला जास्ती पडतो. कारण की आमच्याकडे जे बॅलन्स आहे त्याच्यात आम्हाला भागवायला लागतं ना. कमाई जेवढी आहे त्याच्यातच करावं लागतं. याशिवाय दुसरं काय करणार आम्ही? कुठनं आणणार आहे उरलेला पैसा? त्याच्यामुळे हे असं आहे की आम्हाला ते परवडत नाही ते वाढलेलं 50 रुपये. काकू तुम्ही सांगा, आज परत 50 रुपये सिलेंडर वाढवलं सरकारने? नहीं, महंगाई तो बहुत बढ़ गई है. देखो, गैस डेली रूटीन की चीज़ है. गैस के बगैर चाहे मध्यम वर्ग रहे, चाहे गरीब रहे, चाहे बड़े उच्च वर्ग के रहे, सबको ज़रूरत पड़ती है. लेकिन मध्यम वर्ग सबसे ज़्यादा पिस गया है. मध्यम वर्गों को तो ऐसा हो गया है कि कहाँ से इतना, और गृहिणी के लिए तो बहुत ज़्यादा. वो कहाँ से बचत करे और क्या खर्च करे, क्योंकि उनको डेली गैस की ज़रूरत पड़ेगी ही ना. जर का तुम्ही या शेगडीवरची ही गॅस आहे ना, थोड्या वेळा आधी चालू होती, अनेकांच्या मनामध्ये धडकी भरते. कारण की साधी 2 मिनिट जरी साधी गॅस लावून ठेवायची आणि काम नसताना जर का गॅस वाया जात असेल तर ती चालू ठेवायची की नाही हाच एक प्रश्न आहे. कारण की इतकी महाग गॅस झाली. आजी आम्हाला थोड्या वेळा आधी सांगत होती की त्यांनी कधी काळीमध्ये 22 रुपयामध्ये सिलेंडर घेतलं. ते तो काळ बघू आणि आता जी महागाईचा विचार त्यांना. मला तर वाटतं 86 वगैरेमध्ये असेल, 1986 मध्ये 22 रुपयाला सिलेंडर होतो. आज ते सिलेंडर 1,000 रुपया झालेला आहे. ही काय महागाई आहे का? तसा या समस्येला तोंड देणं तर भागच आहे. काही स्वयंपाक करणार नाही, काही खाऊ घालणार नाही घरच्यांना, आहे ना. ते करावंच लागतं, पण हे बरोबर नाही आहे ना. सरकारकडनं काय अपेक्षा आहे? थोडंसं म्हणजे काही नाही काही त्यांनी उतरवायला पाहिजे गॅसचे भाव. हे बरोबर नाही आहे ना. आपण बघू शकतो की या महिलांच्या ज्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या आहे, त्यांनी ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की 50 रुपये जरी वाढले तरी किचनचं बजेट कसं बिघडतं आणि कशा प्रकारचा त्रास या सर्व गृहिणींना सहन करावा लागतो. तुषार, तसं बघायला गेलं तर घरात स्त्री आणि पुरुष आता दोघेही कमवतात, पण नाही म्हणलं तरी महिन्याचं बजेट याची नोंद डायरीवरती करून ठेवण्यात आलेली असते. त्यामुळे इकडचा आकडा थोडा जरी वाढला तर मात्र चिंता जी आहे ती होताना दिसते, आणि तीच चिंता जी आहे त्या गृहिणींनी व्यक्त केलेली आहे. जाऊया सुरेशकडे. सुरेश, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील आणि सिलेंडरच्या दरात देखील आपण वाढ झाल्याचं बघतोय. बरं, असं आहे की या तिन्ही गोष्टींमध्ये ज्यावेळेस वाढ होते तर परिणामी इतर मग भाजीपाला असेल, तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जाताय, काही जिन्नस पदार्थ तुम्ही खायला मागवता त्यात देखील वाढ होताना दिसते. त्यामुळे एकूणच ही साखळी आहे. याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया? विशाल, जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठा पेट्रोल डिझेल वाढीचा जर फटका आहे तो ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तो फटका बसतो. त्याचं कारण म्हणजे इथं जी काही मशागत करायची आहे त्या मशागतीसाठी लागणारं ट्रॅक्टर असेल, जेसीबी असेल, वखरणे असेल, नांगरणे असेल, मणियंत्र असेल, यासाठी हे ट्रॅक्टरवरती चालतं आणि त्यासाठी डिझेल लागतं. हे डिझेल वाढल्यामुळं जर दर आपण पाहिला तर जो 700 रुपयाला 1 एकर नांगरणी व्हायची तीच आता 1,500 रुपयापर्यंत गेलेली, म्हणजे दुपटीने ही नांगरणीचा रेट वाढलेला आहे. त्याचबरोबर इथल्या भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ज्या माल वाहतूक टेम्पो आहेत त्यांचा देखील दर वाढलेला. माझ्यासोबत काही इथं शेतकरी सुद्धा आहेत, आपण शेतकऱ्यांना विचारणार नेमकं काय काय बजेटमध्ये तुम्हाला हे पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे काय काय फटका होतो आणि नेमका कशा पद्धतीने अडचणी येत आहेत. हॅलो, हे जे काही दर नियमित वाढत आहेत पेट्रोलचे डिझेलचे, मागच्या 1 वर्षात 25 रुपयांनी दर वाढलेले आहेत. 1 वर्षाचं 25 रुपयांनी दर वाढल्यामुळं खूप मोठा फटका बसलेला आहे. जे काही वखरणी आहे, नांगरणी आहे, त्याच्यानंतर इतर मशागतीसाठी जे काही ट्रॅक्टर लागत याचे दर जे आहेत
ते मागच्या वर्षी 1000 रुपये होते ते आता 1500 रुपये झालेत, म्हणजे 500 रुपयाची वाढ झालेली आहे. म्हणजे आमचं जे उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्या तुलनेत आमचं जे काही उत्पादन येतं आणि त्याची विक्री होते त्याला भाव अत्यल्प आहे. त्याच्यामुळे आमचं हे सगळं गणित जे बिघडलेलं आहे, कोलमडलेलं आहे. शेतीचं गणित दुलू शकत नाही ह्या महागाईमुळे. त्याच्यात अवजार जे आहेत, पाईप असेल किंवा मोटर असेल, हे जे विकत घ्यायचं आहे आम्हाला, त्या अवजाराच्या किमती पण दुप्पट झालेल्या आहेत. म्हणजे 2 वर्षात जवळपास पीव्हीसी पाईप जे आहेत ते 400 रुपयाचा 800 रुपयाला पीव्हीसी पाईप झालाय. इतकी महागाई मोठ्या प्रमाणात वाढले. पण तुम्ही आता सामान्य म्हणून पाहता, एकंदरीत हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सुद्धा किमती वाढलेल्या दिसतात. सर्व ठिकाणी मार्केटमध्ये खरेदी केला गेल्यानंतर सुद्धा किमती असतात. काय प्रतिक्रिया असेल तुम्ही? म्हणजे महागाईमध्ये आर्थिकतेचं गणितच जुळू शकत नाही. आमची कमाई आहे अल्प आणि खर्च आहे दुप्पट तिप्पट. आता गॅसही वाढला, पेट्रोल डिझेलही वाढलं, म्हणजे परत गॅस पण चुलीकडे जावं लागतंय की काय, आणि गाड्यावरून पुन्हा सायकलवर जावं लागतं काय, अशी परिस्थिती झाली. काय सरकारकडून अपेक्षा असेल? सरकारकडून माफक अपेक्षा आहे की वाढती महागाईला थोडा आळा बसला पाहिजे आणि सामान्यांचा थोडा विचार करून जनजीवन सुरळीत केलं पाहिजे एवढ्या. विशाल, आपण पाहतोय बीड मधले शेतकरी आहेत, सामान्य नागरिक आहे, त्यांची प्रतिक्रिया आहे की हे जी वाढलेली महागाई आहे, पेट्रोल डिझेलचे दर असेल, गॅस दर असेल, याच्यामुळे ग्रामीण भागातलं जे कारण आहे ना, आर्थिक चक्र आहे, अक्षरशः विस्कळीत होऊन जातं. जिथं 1000 रुपये द्यावे लागतात तिथं जर 1500 रुपये द्यावे लागतील, त्यात शेतमालाचे भाव जर पाहिले तर आपण शेतमालाचे भाव जे आहेत तेच आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडतो आणि जो खर्च केलेला आहे तो सुद्धा निघतोय की नाही, ही समस्या समोर येते. त्यामुळे कुठेतरी आता या शेतकऱ्यांना आणि सामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते. विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या संवादाबद्दल. आणि तुषार कोळी देखील आमचे प्रतिनिधी नागपूरवरून होते. नागपूर तुषार, तुझेही धन्यवाद. आपण पाहतोय की मिळकत अल्प